नॅशनल हायवे 66 पोरसकडे हंगा काल राती सेल्फ ॲक्सिडेंट झालेले असा. ॲक्सिडेंटान व्हडले काय झालेले ना, पण जे ट्रक असा टर्न झालेलं असा आणि ट्रकान जे माल घेऊन वयताले पुण्याच्यान पणजी वयताले, ते वचत असताना त्यांना डायव्हर्जन बोर्ड दिसोक ना आणि थंय डायव्हर्जन बोर्ड खरे डायव्हर्जन बोर्ड घालूकच ना, जे रस्तो जे असा वायडिंग करीत असा त्या टायमार थंयसर सायनिंग बोर्ड घालप खूप गरजेचे असतं, पण थंयसर वायडिंग करत असताना सायनिंग बोर्ड नसल्या कारणान काल राती ॲक्सिडेंट झाल्या. ॲक्सिडेंटान बारीक इंजुरी झालेली असा, पण व्हडले तसे काय झाले ना, पण जे ट्रकाचे जे ट्रक जे असा खूप डॅमेज झालेले असतात. एकंदर ह्या नॅशनल हायवे 66 दिसांदिस जे ॲक्सिडेंट असतात दिसांदिस वाढत असा. हा खातीर जाग जाग्यार जे सायनिंग बोर्ड असा ते घालप खूप गरजेचे असा. ट्रक गाडीवाल्याने हुलकानी दिली. हा कधी घटना? रात्री किती वाजता रे? किती वाजता झाली घटना? 10 वाजता. कुठं जात होता तुम्ही? पणजीला? हा. कुठून येत होता? ओला. कोल्हापूरहून? पुण्याहून. पुण्याहून. कुणाला काय झालं नाही ना? प्रोडक्टा खातीर पेंडीच्या मकबूल माळगी म्हणे.